शहरात आल्यावर मी मामाच्या मुलीच्या खोलीत राहत होतो. ती माझ्याहून लहान होती. रोज रात्री मी थकून आलो की खोलीत जाऊन झोपायचो. दीदीही माझ्या शेजारी झोपायची. त्या दिवशी रात्री मी जरा उशिरा घरी आलो व येताच मी खोलीत जाऊन पाठ टेकवली. काही वेळात दीदी तिथे आली. ती माझ्या केसातून हात फिरवता फिरवता माझ्या पायाजवळ जाऊन बसली. तेव्हा अचानकच तिने असं काही करायला सुरुवात केली की ते अनुभवून माझा थकवा दूर होऊ लागला. ती म्हणाली, तुझा थकवा निघेपर्यंत आज तुझी सुटका नाही. दीदीने तर अगदी जोराने ओढून रात्रभर माझा. मी ज्या मुलीला लहान समजून अगदी बिंदास्तपणे तिच्या खोलीत राहत होतो ती मुलगी अजिबातच लहान नव्हती. तिला एवढी समज होती की एखाद्या 15 वर्षाच्या मुलालाही ती वयात आणू शकेल. मी धीरज. नोकरीनिमित्त शहरात मी माझ्या मामाच्या घरी राहत होतो. माझी आई मला बॅचलर मुलांमध्ये राहू द्यायला तयार नव्हती. ती म्हणाली, शहरात आपलं हक्काचं मामाचं घर आहे, तिथे तू राहू शकतोस. आईचं म्हणणं मी ऐकलं होतं. शहरात मला चांगल्या पगाराची नोकरी लागली होती. मी जेव्हा मामाच्या घरी पोहोचलो तेव्हा तर त्याचं घर पाहून मी विचारात पडलो होतो. मामाच्या घराचा दरवाजाही एवढा लहान होता की तिथून माझ्यासोबत माझी बॅगही आत जात नव्हती. तिथे जाताच मी मामाची भेट घ्यायचं सोडून त्याचं घर मी निरखून पाहत होतो, कारण आता मलाही त्या छोट्याशा घरात राहायचं होतं. त्या घरात किचन व्यतिरिक्त एक बेडरूम व एक हॉल होता, तेही फार लहान होते. गावाकडे आम्हाला मोठ्या घरात राहायची सवय होती. आता नोकरीनिमित्त शहरात मामाकडे येणं झालं होतं. मामाच्या घरात मामा मामी व त्यांची एक मुलगी होती. मामा तर गावी सगळ्यांना फोन करून सांगत असायचा की शहरात त्याचं फार मोठं घर आहे. त्याचं मोठं घर आता मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघत होतो. मामाची मुलगी आता 17 वर्षांची होती. 17 वर्षाच्या साक्षीला एवढ्या गोष्टी ठाऊक होत्या हे मला माहीत नव्हतं. साक्षी जेव्हा माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली तेव्हा तर मी तिला बघतच राहिलो. ज्या साक्षीला ती 5 वर्षांची असताना मी भेटलो होतो ती 5 वर्षांची साक्षी आता 17 वर्षांची झाली होती. आता ती अधिकच सुंदर दिसू लागली होती. मी पाणी पित नाही तोवर मामीने माझ्यासाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली. मामाही मला भेटून आनंदी झाला होता. आईने त्याला आधीच सांगितलं होतं की धीरज शहरात तुझ्या घरीच राहणार आहे. मामाला मी माझ्या राहण्याचे महिन्याला 5000 रुपये देणार होतो, त्यामुळे मामा मामीला माझ्या राहण्याचा काही त्रास नव्हता. याउलट मी जर त्यांच्या घरी अगदी फ्रीमध्ये राहत असतो तर मामीने मला 2 दिवसाच्या वर राहू दिलं नसतं. मला तसा चांगला पगार होता, पण आईचं म्हणणं होतं की मी बॅचलर मुलांमध्ये राहून बिघडू शकतो, त्यामुळे तिच्या हट्टापायी मी मामाच्या घरी राहणार होतो. तेव्हा साक्षी माझ्याकडे खालून वरपर्यंत बघत होती. मामाच्या घरात जी एक बेडरूम होती ती रूम साक्षीची होती. मामा मामी तर हॉलमध्ये झोपायचे. मी मामाला म्हणालो होतो की मला माझी सेपरेट खोली हवी आहे, कारण कधीकधी रात्री 12 वाजेपर्यंत मी काम करत असतो. मामा म्हणाला, आपल्या साक्षीची खोली ही तुझीच समज, तिथे तू बिंदास राहू शकतोस. 2 दिवस मी साक्षीच्या खोलीत काय राहिलो, दुसऱ्या दिवशी साक्षी तिच्या खोलीत परत आली होती. ती म्हणाली, मला बाहेर हॉलमध्ये झोप येत नाही. त्या दिवसानंतर ती बेडरूममध्ये माझ्या शेजारी झोपू लागली होती. साक्षी दिसायला सुंदर होती आणि आता तर ती वयात येत होती. असंच त्या दिवशी रात्री झोपेत माझ्याने चुकून साक्षीच्या अंगावर हात गेला. मला ते लक्षात येताच मी लगेचच माझा हात बाजूला केला, पण काहीच मिनिटात साक्षीचा हात माझ्या पाठीवर मला जाणवला. मला वाटलं तिच्यानेही चुकून माझ्या पाठीवर हात फिरला असेल, पण कदाचित माझा हा विचार जरा चुकीचा होता, कारण दुसऱ्या दिवशीही साक्षी मला अगदी माझ्याजवळ आलेली दिसली. मला मामाच्या घरी येऊन काहीच दिवस झाले होते. तोच एका रात्री साक्षी मला मोबाईलमध्ये काहीतरी बघताना दिसली. जेव्हा मी तिच्या मोबाईलमध्ये डोकावू लागलो तेव्हा तिने लगेचच मोबाईल बंद केला. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला माझा पगार झाला. मामाचं घर हे माझंच घर समजून मी मामाच्या घरी बऱ्याच गोष्टी खरेदी करून घेऊन आलो होतो. साक्षीसाठी कपडे, मामा मामीसाठी कपडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं काही मी घेऊन आलो होतो. मामी तर ते सगळं पाहून फार खुश झाली होती. साक्षी आता माझ्यासोबत चांगले हसून खेळून बोलू लागली होती. असंच एकदा रात्री मी पाणी पिण्यासाठी उठलो तेव्हा मला साक्षी माझ्या शेजारी दिसली नाही. माझ्या खोलीचा दरवाजा मला उघडा दिसला. मी बाहेर जाऊन पाहिलं तर साक्षी हॉलचा पडदा बाजूला करून रात्रीच्या 1 वाजता हॉलमध्ये डोकावून पाहत होती. एवढ्या रात्री ती हॉलमध्ये काय बघत आहे ते बघण्यासाठी मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो तेव्हा माझीही नजर हॉलमध्ये गेली. ते समोरील दृश्य पाहून मी साक्षीला तिथून बाजूला ओढलं व तिचा हात पकडून मी तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो. मी साक्षीला म्हणालो की साक्षी तू हे काय करत होतीस, ते तुझे आईबाबा आहेत, असं रात्रीचं आईबाबांच्या खाजगी वेळेत त्यांना डोकावून पाहणं योग्य नाहीये.
साक्षीला मी मामा मामीला असं बघताना पाहून रागवलं होतं, त्यामुळे तिने माझी माफी मागितली व ती मला म्हणाली, दादा हे तू कोणाला सांगू नकोस, आजनंतर मी असं काही करणार नाही. साक्षी जे काही करत होती त्यात तिचीही एवढी चूक नव्हती. मामाने आता मोठं घर घ्यायला हवं होतं कारण त्याची मुलगी आता मोठी होत होती, हे त्याने लक्षात घ्यायला हवं. दुसऱ्या दिवशी मी मामाला म्हणालो की मामा आता तू थोडं मोठं घर घ्यायला हवं, आता आपली साक्षीही मोठी होत आहे, तिलाही तिच्या एका सेपरेट खोलीची गरज आहे व तुम्हालाही तुमची सेपरेट खोली असायला हवी. त्यावर मामा म्हणाला, घरात आम्ही तीन डोके तर असतो, तिघांसाठी जास्त मोठ्या घराची काय गरज आहे, आता तर तू चौथा व्यक्ती घरी आला आहेस, तरीही आम्हाला राहायला काही प्रॉब्लेम होत नाहीये, मग कशाला हवं अजून मोठं घर. मामाचं उत्तर ऐकून मामीचा चेहरा मात्र पडलेला दिसत होता. मामासोबत बोलत असतानाच माझा फोन वाजला. माझ्या फोनवर आईचा फोन होता. आई मला म्हणाली, तुला मी एका मुलीचा फोटो पाठवला आहे, ती तुला कशी वाटली ते मला सांग. मुलीचा फोटो तर मला फार आवडला होता, माझी पसंती आहे असं ऐकून आईने लगेचच लग्नाचा मुहूर्त काढला. पुढच्या 15 दिवसांवर माझं लग्न होतं आणि बघता बघता 15 दिवस झाले व माझं लग्नही झालं. लग्नानंतर काही दिवसांच्या सुट्टी संपताच मी जॉबसाठी शहराकडे निघालो तेव्हा आई म्हणाली, काही दिवस तुझ्या बायकोलाही तुझ्यासोबत घेऊन जा. मी मोनिकाला माझ्यासोबत शहरात घेऊन आलो. शहरात आधीही मी मामाच्या घरी राहत होतो आणि आताही मी मामाच्या घरी आलो होतो. जेव्हा मी माझ्या बायकोसोबत मामाच्या घरी आलो तेव्हा साक्षीची खोली पूर्ण माझी झाली होती. ती रात्री तिच्या आईबाबांसोबत हॉलमध्ये झोपत असायची. मोनिकाला शहरात आणून 2 दिवस झाले होते. त्या 2 दिवसांनंतर अचानक रात्री जेव्हा मी माझ्या बायकोच्या मिठीत झोपलो होतो तेव्हा मला साक्षी आमच्या खोलीत डोकावताना दिसली. तिला पाहून मी लगेचच मोनिकापासून लांब झालो व बेडवरून उठून बसलो. मला उठलेलं पाहून साक्षी लगेचच दरवाजातून बाजूला झाली. मोनिकाला शहरातील वातावरण सूट झालं तर मी लगेचच दुसऱ्या महिन्यात तिथेच आमच्यासाठी एक खोली बघणार होतो. पण मोनिका तर चौथ्या दिवशी अगदी त्या शहराला नको नको म्हणू लागली. ती म्हणाली, मी इथे जास्त दिवस राहू शकत नाही, मला तर गावाकडे राहायची सवय आहे, इथलं पाणीही मला ठीक वाटत नाहीये, ना मला इथलं हवामान मानवत आहे. अचानकच मोनिकाची तब्येत बिघडली होती. एवढे दिवस राहून मला तर त्या पाण्याचा काही त्रास झाला नव्हता पण मोनिकाला मात्र त्रास होऊ लागला, त्यामुळे ती गावाकडे जाण्याचा हट्ट करू लागली. तिची तब्येत जास्त बिघडत होती त्यामुळे मी तिला गावाकडे रवाना केलं. त्यानंतर मामाच्या घरी मी एकटाच राहू लागलो. असंही मोनिकाकडून मी पाहिजे तसा खुश नव्हतो कारण मी तिचा जो फोटो बघितला होता तो अगदी चमकदार होता आणि लग्नातही ती तशीच चमकत होती. पण जेव्हा लग्नानंतर तिने तिचा मेकअप उतरवला तेव्हा तिला पाहून माझं मन फार नाराज झालं होतं कारण मोनिका जरा सावळी होती, मला तर गोरी बायको हवी होती. पण आता काय करणार, पदरी पडलं आणि पवित्र झालं असंच म्हणून मला तिच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं. आता मोनिका गावाकडे गेली होती ते माझ्यासाठी बरं झालं होतं. आता लग्न झालेलं असूनही शहरात मी एकटाच राहणार होतो त्यामुळे मी मामाकडे राहायचं योग्य समजलो कारण एकट्यासाठी मी उगाचच पैसे घालवणं मला काही योग्य वाटत नव्हतं. मोनिका गावी गेल्यानंतर मी 2 दिवसांची सुट्टी घेतली होती कारण मी फारच थकलो होतो. ज्या दिवशी माझी सुट्टी होती त्या दिवशी सकाळी मामा तर रोजप्रमाणे त्याच्या कामावर गेला होता. मामीही एका गृहउद्योग कंपनीत कामावर जायची, तीही कामावर गेली होती. त्यावेळी साक्षी व मी आम्ही दोघेच घरी होतो. नाश्ता करून झाल्यावर मी माझा लॅपटॉप घेण्यासाठी बेडरूममध्ये जाऊ लागलो. त्या बेडरूमच्या दरवाजाला कडीही नव्हती त्यामुळे बेडरूमचा दरवाजा नेहमी थोडा उघडाच असायचा. आज तर साक्षी मला त्या उघड्या दरवाजाच्या फटीतून कपडे बदलताना दिसली होती. साक्षीचं ते गोरोगोमटं रूप पाहून माझे डोळे चमकले होते. कुठे माझी सावळी बायको आणि कुठे साक्षी, एवढ्या दिवसांपासून साक्षी माझ्या अवतीभोवती होती पण मी तिच्यावर कधीच अशी नजर टाकली नव्हती. जेव्हा सावळा रंग पाहिला तेव्हा मला आज कोऱ्या रंगाची किंमत कळत होती. साक्षीला मी जास्त वेळ तसंच दरवाजात उभं राहून बघू शकत नव्हतो कारण ते मला योग्य वाटत नव्हतं. साक्षी जेव्हा तयार होऊन खोलीतून बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती फार सुंदर दिसत होती. मामा होता तर मिडल क्लास पण साक्षीचं राहणीमान अगदी हाय क्लास मुलींप्रमाणे होतं. ती दिसायला सुंदर होती त्यामुळे तिच्यावर कुठलेही कपडे अगदी शोभून दिसायचे. त्या दिवशी रात्रीच्या वेळी साक्षी माझ्या खोलीत झोपण्यासाठी आली. ती म्हणाली, वहिनी गावी गेली आहे तर आता मी पुन्हा माझ्या जागी निवांत झोपू शकते, तिला हॉलमध्ये झोप यायची नाही त्यामुळे मी तिला पहिल्याप्रमाणे माझ्या शेजारी झोपू दिलं होतं. रात्री खोलीत अंधार झाला त्याच्या काही वेळाने मला कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला.
मी खोलीतील लाईट लावला तर समोर साक्षीला मी माझ्या कपड्यांजवळ उभं पाहिलं. मी तिच्याजवळ जाऊन तिला माझ्या कपड्यांपासून बाजूला केलं व काहीही न बोलता जाऊन झोपी गेलो. असं दुसऱ्या दिवशीही माझी सुट्टी होती. माझी सुट्टी असल्यामुळे माझा मित्र मला म्हणाला की आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. मी माझ्या मित्रासोबत दुपारी फिरायला गेलो होतो तेव्हा साक्षी मला एका महागड्या कॅफेमध्ये बसलेली दिसली. तिच्या सोबतच्या मैत्रिणीही फार हायपाई दिसत होत्या. घरून ती काही वेगळेच कपडे घालून बाहेर पडली होती आणि आता मी तिला ज्या कपड्यात पाहत होतो ते काही वेगळेच होते. मी साक्षीला जाऊन भेटलो. मी तिला म्हणालो, साक्षी हे सगळं काय आहे? तिने मला तिच्या मैत्रिणीपासून बाजूला केलं व ती म्हणाली, धीरज, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला रात्री देते. आता तू इथून जाऊ शकतो आणि हो, तुझं तोंड बंद ठेव जोपर्यंत मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत. रात्री मामा मामी झोपल्यावर मी साक्षीला प्रश्न करू लागलो की साक्षी, दुपारी मी जे काही पाहिलं ते काय होतं? तेव्हा ती म्हणाली, ती सगळी हाय क्लास लाईफ होती. का मी असं जगू शकत नाही का? साक्षी एक 17 वर्षांची मुलगी होती. तिच्या वागण्या बोलण्यात मला फार फरक दिसत होता. माझ्याशी बोलत असताना ती माझ्याजवळ आली. लग्न झाल्यापासून मला स्त्रीकडून मिळणारं सुख किती सुखदायक असतं याचा अनुभव आला होता आणि आता साक्षीसारख्या सुंदर मुलीला असं माझ्या जवळ पाहून मी माझं भान हरपत होतो. पण मी जसं तसं स्वतःला भानावर आणलं व साक्षीला मी माझ्यापासून लांब केलं. साक्षी माझ्या मामाची मुलगी होती असं मला अजिबात वाटत नव्हतं कारण तिच्या वागण्यातून ते मला जाणवत नव्हतं. त्या रात्री मी तिला माझ्यापासून लांब करून झोपी गेलो. सकाळी ती उठण्याआधी मी खोलीतून बाहेर गेलो. हॉलमध्ये बसून मी नाश्ता करत होतो. जेव्हा साक्षी खोलीतून बाहेर आली तेव्हा ती मला लंगडत चालत येताना दिसली. तिचं असं पाय दुमडून चालण्याचं कारण मला काही समजत नव्हतं. मला वाटलं कदाचित तिच्या पायाला काही लागलं असावं. जेव्हा मामीची तिच्यावर नजर गेली तेव्हा मामीने तिला विचारलं की साक्षी, तू अशी लंगडत का चालत आहेस? तुझ्या पायाला काही लागलंय का? त्यावर ती म्हणाली, माझ्या पायाला काय लागलं आहे ते तर माझ्याहून जास्त धीरजला माहीत आहे. साक्षीने सरळ माझ्याकडे इशारा केला होता. तिचं माझ्याकडे इशारा करण्याचं कारण मला तर काही माहीत नव्हतं. पण तरीही मी मामीला म्हणालो की रात्री झोपेत साक्षीच्या पायाला बेडचा कोपरा लागला. साक्षी सकाळ सकाळ माझ्याकडे अगदी चालक नजरेने बघत होती. मामी कामावर जाताच मी तिला तिचं असं खोटं बोलण्याचं कारण विचारलं. त्यावेळी साक्षी मला म्हणाली, आज तर मी फक्त आईसमोर लंगडत चालत आली आहे. उद्या तर मी बाबांसमोरही लंगडत चालत येईल व अजून बरंच काही मी करू शकते. जर तू मला हवं ते मला दिलं नाहीस तर? मी साक्षीला म्हणालो, मी तुला विनाकारण काही गरज नसताना तुला काही देऊ शकत नाही. तेव्हा साक्षी माझ्याजवळ आली. ती म्हणाली, ठीक आहे, त्या बदल्यात तुला जे हवं ते तू माझ्याकडून घेऊ शकतोस. ती माझ्यासमोर तिचे दोघे हात पसरून उभी होती. तिचं बोलणं मला समजलं नव्हतं म्हणून तेव्हा तिने माझा हात पकडला व तिने तो तिच्या कमरेवर ठेवला. ती म्हणाली, तुला जे हवं ते तू माझ्यासोबत करू शकतोस पण त्या बदल्यात तुला मला पैसे द्यावे लागतील. परवा रात्रीही साक्षी मला माझ्या पॅन्टमधून काही पैसे काढताना दिसली होती पण तेव्हाही मी तिला काही बोललो नव्हतो. आता तर तिने हद्दच केली होती. पैशांसाठी एवढ्या कमी वयात ती नको त्या गोष्टी करायला तयार झाली होती. तिने जबरदस्तीने माझा हात तिच्या कमरेवर ठेवला होता. मी साक्षीपासून लांब झालो तेव्हा तिने मला पुन्हा तिच्याजवळ खेचलं. ती म्हणाली, आता आपल्यामध्ये कोणीही नाहीये, तुला जे हवं ते तू माझ्याकडून घेऊ शकतोस. साक्षी बोलत असतानाच दरवाजात मामी आली होती. मामीला पाहूनही साक्षी माझ्यापासून लांब झाली नव्हती. मामी साक्षीला म्हणाली, साक्षी तू हे सगळं काय चालवलं आहेस? साक्षी मामीला जराही न घाबरता मामीच्या तोंडावर म्हणाली, मी काय चुकीचं करत आहे? मलाही चांगली हाय क्लास लाईफ जगायची आहे त्यामुळे जे तू करतेस तेच मी करत आहे. तूही तुझ्या कामा ठिकाणी तुझ्या मॅनेजरसोबत असंच काहीसं करून त्याच्याकडून पैसे घेत असतेस ना? मी ते पाहिलं आहे. आता आपल्या घरात जास्त पैसे कमवणारा धीरज आहे तर मी त्याच्यासोबतच या सर्व गोष्टी करायला तयार झाले आहे. मामी तेव्हा साक्षीवर ओरडली. ती साक्षीला म्हणाली की तू तर अगदी फटकळ आहेस, तुला अजिबातच मोठ्यांशी बोलण्याची अक्कल नाहीये. साक्षीने तोंड बंद करावं म्हणून मामी तिच्या अंगावर धावून आली पण मी मामीला अडवलं. मी मामीला म्हणालो, मामी साक्षी जे काही बोलत आहे ते सगळं काही खरं आहे का? मामी तर तेव्हा शर्मेने मान खाली घालून उभी होती आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती. पुढे मी म्हणालो, मामी तू जे वागत आहेस ते पाहून साक्षी बिघडत आहे. तिला मी या घरात आल्यापासून एकदा नाही तर बऱ्याच वेळा माझ्या पॉकेटमधून पैसे काढताना पाहिलं आहे. एकदा नाही तर बऱ्याचदा माझे पैसे चोरीला गेले आहेत पण तुझ्या व मामामुळे मी नेहमी शांत राहिलो. मला या घरातील कुठल्या सदस्यावर कधी संशय आला नव्हता पण एकदाच या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावणं गरजेचं होतं.
कारण साक्षी दिवसेंदिवस बिघडत चालली होती. जेव्हा मी साक्षीला पैसे चोरताना पाहिलं तेव्हापासून मी तिच्यावर नजर ठेवून होतो. तिला माझ्या नजरेआड पैसे चोरता येत नव्हते, म्हणून साक्षी असा काही मार्ग निवडेल हे मला माहीत नव्हतं. मामी, आता तरी खरं काय ते सांग. या घरात मामाच्या नजरेआड तुम्ही दोघं मायलेकी मिळून हे काय करत आहात? माझ्या बोलण्यावर मामी रडू लागली. ती म्हणाली, धीरज, कृपया करून तुझ्या मामाला काही सांगू नकोस. फक्त एकदाच मी या पोरीला माझ्या कंपनीत घेऊन गेले होते, त्यानंतर कधी तिने माझ्यावर नजर ठेवली हे मला माहीत नाही. माझ्या कंपनीतील मॅनेजरसोबत माझे संबंध आहेत आणि ते संबंध ठेवण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त पैसा आहे. तुझा मामा त्याच्याकडे पैसा असूनही आम्हाला मन मारून जगायला सांगतो. तो तर स्वतःची हौस करत नाही, पण माझा व त्याच्या मुलीचाही तो विचार करत नाही. मला मॅनेजरकडून जे काही पैसे मिळतात त्याने मी माझ्या व साक्षीच्या काही गरजा भागवत असते, पण साक्षीच्या गरजा एवढ्या वाढतील हे मला माहीत नव्हतं. तुझ्या मामाचं शहरात अजून एक घर आहे. ते घर या घराहून मोठं आहे, पण मामा ते घर भाड्याने देऊन त्या घरावर पैसे कमावतो आणि आम्हाला असं एवढ्या छोट्या घरात ॲडजस्ट करायला भाग पाडतो. तुझ्या मामाच्या कंजूसपणामुळे माझ्यावरही अशी वेळ आली, पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. मामीने तेव्हा साक्षीला जवळ घेतलं. ती साक्षीला म्हणाली, मला माफ कर, मी आज नंतर ती नोकरीही सोडेल व त्या मॅनेजरचा नादही. त्यावर साक्षी म्हणाली, आई, तू या सगळ्या गोष्टी सोडाव्या यासाठीच मी मुद्दाम असं वागत होते. धीरज दादाने मला चोरून पैसे काढताना पाहिलं, तेव्हा मी त्याला सगळी सत्यता सांगितली होती. तू पैसा कमवण्यासाठी तुझ्या मॅनेजरसोबत जे काही करत होतीस ते पाहून मला काय वाटत असेल हा विचार करायचं तू विसरली होतीस. धीरज दादामुळे आज तुला तुझी चूक लक्षात आली आहे व मलाही माझी चूक लक्षात आली आहे. धीरज दादाने वेळीच मलाही चांगल्या मार्गावर आणलं, त्यामुळे त्याचं धन्यवाद. मामीला मी व साक्षीने मिळून तिची चूक लक्षात आणून दिली होती. मामालाही मी माझ्या परीने बरंच समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मामी साक्षीला घेऊन कायमची तिच्या माहेरी जाऊ लागली. तेव्हा मामाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने त्याचं छोटं घर सोडून त्याच्या दुसऱ्या घरात त्याचं सामान शिफ्ट केला. त्या दिवशीपासून मामाने त्याचा कंजूसपणा थोडाफार कमी केला होता. मलाही माझ्या संसाराच्या पहिल्याच टप्प्यात चांगली शिकवण मिळाली होती की संसारात पैसा वाचवायला हवा, पण आपल्या परिवारातील लोकांचा प्रत्येक वेळी मन मारून नाही. प्रत्येक गोष्टीत आपल्या बायकोला व मुलांना काही गोष्टी घेण्यासाठी नकार देत राहिलो तर घरातील व्यक्ती नको त्या चुकीच्या मार्गाला जाऊ शकते. माणूस कमावत असतो तो आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी. कंजूसपणा करणे हे एक प्रकारे चांगलं आहे, पण नको तिथे कंजूसपणा करून स्वतःची, आपल्या मुलंबाळांची व आपल्या बायकोची गैरसोय करणे हे कधीही योग्य नाही आहे. आपल्या कंजूसपणामुळे कधी कधी आपल्या घरातील व्यक्ती वाईट मार्गाला जाऊ शकतो, हा विचारही आपण करायला हवा. पैसे वाचवावे, पण एवढेही नाही की आपण आपल्या आयुष्यात जगणंच विसरू. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.